अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरण हे तालुक्यातील सर्वात मोठे धरण असून या धरणाच्या ओव्हरफ्लो होणाऱ्या प्रमुख सिमेंट काँक्रीटच्या भिंतीला गळती लागली असल्याचे तसेच बाजूच्या संरक्षण भिंतीलाही भले मोठे भगदाड पडले असल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या निदर्शनात आणून दिले आहे। हे धरण जवळपास 85 ते 90% भरले असून ठिकठिकाणी भिंतीला गळती लागल्याने तसेच वडपिंपळ सारखे वृक्ष ठाण मांडून असल्याने वृक्ष मोठे होऊन त्यांच्या मुळांमुळे भिंतीला पडणारे तडे ही तोंडापूर परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला जणू धोक्याची घंटाच आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ असून आमदार महाजनांनी या धरणाच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे। जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावातील हे धरण आहे। जवळपास हे धरण आज 80% भरलेलं आहे। या गाव या धरणाच्या सांडव्याला 100% आज गळती लागलेली दिसते आपल्याला। अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेळेत जर का शासनाने याची दखल घेतली तर अनुचित प्रकार उठा आपण रोखू शकतो। जर का नाही दखल घेतली संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने तर आंदोलन करेल। आपण बघतोय की यावर्षी वरुण राजाची अतिशय चांगली मेहरबानी संपूर्ण महाराष्ट्रावर इथं होते आहे। महाराष्ट्रावर चांगला पाऊस कोसळतो आहे, पेरण्या वगैरे खूप छान झाल्या। पण तू या धरणफुटीच्या काही घटना ज्या महाराष्ट्रामध्ये इथं घडल्या त्यातल्या त्यात तिवरेची घटना असेल, त्याच्यानंतर इकडे तुमचा धामणा डॅम जालना जिल्ह्यामध्ये आहे, तर आपण बघतो आहे टी व्हीला रोज बघतो आहे की त्यातून पाणी गळती होत आहे। आणि तिवऱ्याचं तर काय झालं आपण स्पष्टपणे टी व्हीला इथं पाहतो आहे की अनेक लोक जवळपास 23-24 लोक आपल्या प्राणाला तिथं मुकली आणि म्हणून एक मोठी चिंता इथं वाढलेली आहे। आमच्या तोंडापूर धरणाची परिस्थिती जर बघितली तर तिथंही काही अर्थानं अशीच परिस्थिती आपल्याला तिथे दिसते आहे। कारण सेंट्रल स्पिलवे जो आहे त्याच्यातून धारा इथं उडत आहेत आणि उजव्या बाजूची जी फ्लँकवॉल आहे त्याच्यातूनही लिकेजेस इथं आपल्याला तिथे आढळत आहेत आणि म्हणून एक चिंतेजोगी बाब निश्चितपणे आमच्यासाठी इथं झालेली आहे। कारण या धरणाच्या खाली तोंडापूर अगदी नदी काठाला वसलेलं गाव हे जवळपास 10,000 लोकसंख्येचं गाव आणि नदीच्या काठाला असल्यामुळे मुख्य प्रवाहाच्या खालीच आमचं गाव ही सगळी वस्ती इथं येते। त्याच्यानंतर मांडवा असेल, खांडवा असेल, खालचं एक मांडवा असेल,
त्याच्यानंतर चिंचखेडा असेल, शहापूर असेल, ही गावंही नदीकाठाला आहेत आणि म्हणून उद्या एखादी दुर्घटना दुर्दैवाने तर घडली तर या सगळ्या परिसराला फार मोठं नुकसान किंवा एक आपत्ती म्हणू आपण याला, एक आपत्ती तोड होणार आहे. आणि म्हणून आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जी घटना तिवऱ्याला झाली त्याची पुनरावृत्ती कुठं व्हायला नको. तोंडापूर धरणाच्या बाबतीतही प्रशासनाने तर काळजी केली पाहिजे आणि त्याची उपाययोजना जे काही काही घडल्याच्या अगोदर काहीतरी आपण तिथं उपाययोजना केली तर आपण तो अनर्थ तिथं टाळू शकतो. एरवी जो तिवऱ्याला झालं तसे पद्धतीचं नुकसान इथंही संभवू शकतं, होऊ शकतं. आणि म्हणून आमची विनंती निश्चितपणे राहील, शासनाला राहील, प्रशासनाला राहील, त्याची काळजी आपण इथं केली पाहिजे. ठीक आहे की आज आपल्याला तिथं गळती ती लहान स्वरूपात जरी दिसत असली तरी भविष्यात ती मोठी होण्याची शक्यता आपल्याला तिथं नाकारता येत नाही. योगायोगाने गिरीश भाऊ आमच्या तालुक्याचेच इथं मंत्री आहेत, जलसंपदा मंत्री आहेत आणि म्हणून मी विशेष करून भाऊला विनंती करेल की भाऊ आपल्या तालुक्यातलंही धरण आहे आणि याच्यातून कुठला अनर्थ इथं घडायला नको याच्यासाठी प्रशासनाला आपण काही सूचना इथं निश्चितपणे केल्या पाहिजे आणि ती गांभीर्याने ती बाब घेतली पाहिजे आणि काय करता येईल याचा विचार निश्चितपणे तिथं झाला पाहिजे एवढी अपेक्षा गिरीज भाऊंच्याकडून जलसंपदा मंत्री असतात त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही अपेक्षा इथं करू शकतो. धरण जामनेर तालुक्यात एकमेव धरण असून या धरण आतापर्यंत 90% भरलेलं आहे. 2 दिवसामध्ये या धरणामध्ये 100% जलसाठा तयार होऊ शकतो. मात्र धरण भरण्याआधीच इथं गळती लागलेली धरणाला किमान 50 ते 60 ठिकाणी या धरणातून बारीक बारीक ठिकाणून पाणी निघतं आहे. त्यामुळे धरण फुटण्याची भीती नाकारता येत नाही. या गावामध्ये जवळजवळ धरणाच्या बाजूला 7 ते 8 गावांची वस्ती आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.